एक अनार 100 बीमार ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. आपलं भारतीय डाळिंब आता इतकं पॉप्युलर झालंय ना की देशा विदेशातून डाळिंबाची मागणी वाढली आहे. बरं का मंडळी, माणिक रत्नासारखे दिसणारे डाळिंबाचे दाणे खाताना जितके रसाळ लागतात ना तितकेच ते पौष्टिक सुद्धा असतात. आता डाळिंब युरोपात विक्रीला गेलंय आणि ही कामगिरी करून दाखवली आहे औरंगाबाद इथल्या रोहिदास रामदास कदम या शेतकऱ्याने. पाण्याचे व्यवस्थापन, योग्य नियोजन आणि कठोर मेहनतीच्या बळावर डाळिंब उत्पादनात यशस्वी झेप त्यांनी घेतली आहे. या डाळिंबाला युरोपच्या बाजारात 116 रुपये प्रति किलो भाव मिळालाय. युरोप वारीत पहिल्याच खेपेत त्यांना 5,80,000 रुपये मिळाले आहेत. यांनी डाळिंबाच्या बागेत जैविक खतांचा वापर केला आणि डाळिंबाची बाग फुलवली. विदेशातून डाळिंबाला मिळणाऱ्या वाढत्या मागणीमुळे आता शेतकऱ्यांचा विश्वास दुणावलाय. जैविक शेती, शेतीचे विकसित तंत्रज्ञान आणि निर्यात व्यवस्थेला भक्कम पाठिंबा देणाऱ्या आपल्या फडणवीस सरकारचे शतशहा आभार. और मैं मानता हूँ किसान का जैसा स्वभाव है, एक बार उसको विश्वास पड़ गया तो वो उस भरोसे पर आगे बढ़ने चालू कर जाएगा.